घटना जेव्हा तुमच्या याच्या आनंदाच्या क्षणामध्ये डोळ्यासमोर येतात तेव्हा त्या आनंदावर विरजत पडते. तुम्ही बघा कधी कधी जेव्हा तुम्ही आनंदी असाल ना, एखादी चांगली गोष्ट किंवा चांगली बातमी तुम्हाला मिळाली असताना आणि मध्येच जर मागं झालेली एखादी दुःखाची घटना तुमच्या मनामध्ये जर त्यावेळेस आली तर त्या आनंदावर विरजत पडते. आपण म्हणून भाऊसाहेबांनी म्हटलं होतं की भूतकाळ विसर, तलवार तो विसरूनच जायचा आहे आपल्याला. कारण आता बाबासाहेबांनी लेखणी दिली आपल्याला, आता या लेखणीचं राज्य आहे, हे वाचण्याचं राज्य आहे, हे शिक्षणाचं राज्य आहे. म्हणून आता तलवार विसरा. जातीभेद पुरा सांगितलं, कुठं जातीभेद नष्ट झाला? आज मी ॲट्रॉसिटी ॲक्ट करून भाकरीवर जगला भाकरीचं जागला. हे महानायका भाकरीवर जगला आणि भाकरीचं जागला. किसानांच्या हक्कासाठी छत्रपती शिवाजी महाराजांसारखा लढला. आम्ही न पाहिले बळीराजा आणि शिवाजी, आम्ही न पाहिले बळीराजा आणि शिवाजी, पण त्या दोन्ही रूपात बघितले तुम्ही. तुम्हाला त्या दोन्ही रूपामध्ये पाहिलं आहे म्हणतात सुधाकर काहीतरी म्हणतात. बळीराजाच्याही रूपात पाहिलं आणि छत्रपती शिवाजी महाराजाच्या रूपात पाहिलं. हे मटेरियल, हे संविधान समितीतलं काम आमच्या समोर आलंच नाही. नरेश पाटलांनी या ठिकाणी खूप चांगल्या गोष्टी ओघाओघाने बोलून गेले, म्हणजे कर्ज लवाद कायदा, हिंदू देवस्थान संपत्तीचं बिल असू द्या, हे सर्व स्वातंत्र्याच्या अगोदरच्या बाबी. ज्या वेळेला अमरावती विदर्भ कौन्सिल होतं, फेडरल कौन्सिल होतं, त्यावेळेच्या बाबी त्यांनी या ठिकाणी सांगितल्या. मी तुम्हाला जी गोष्ट सांगितली नाही, जी तुम्ही ऐकली नाही, त्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार की कदाचित ते पहिल्यांदाच तुमच्या कानावर पडत असेल. म्हणजे भाऊसाहेब ज्या वेळेला 12-8 लॉसाठी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीला होते, त्यावेळेला रोज संध्याकाळी दोन महानायकाची भेट व्हायची इंग्लंडमध्ये. एक नेताजी सुभाषचंद्र बोस आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख. नेताजी सुभाषचंद्र बोस त्यावेळेला ICS परीक्षेला तिथं अभ्यास करायला गेले होते आणि भाऊसाहेब 12-8 गेले. आणि जेव्हा नेताजी सुभाषचंद्र बोस ICS परीक्षा पास झाली, म्हणजे ती आजची ISC परीक्षा आहे भारतातली सध्याची, परीक्षा पास झाल्यानंतर नेताजींनी डिग्री सरेंडर करून टाकली त्या विद्यापीठाला, इंग्लंडच्या ऑक्सफर्ड विद्यापीठाला डिग्री सरेंडर करून टाकली. आणि भाऊसाहेबांनी जेव्हा विचारलं की ही डिग्री सरेंडर काय केली तुम्ही, का परत केली विद्यापीठाला, तर तेव्हा नेताजी म्हणतात की माझा देश गुलामगिरीमध्ये आहे, माझ्या देशामध्ये हे इंग्रज माझ्या नागरिकांवर अन्याय अत्याचार करतात, आणि एवढं मोठं शिक्षण घेतल्यानंतर जर मी जर त्यांची चाकरी जर करत असेल तर ते माझ्या विचाराला पटत नाही. त्या क्षणी भाऊसाहेबांनी पोस्ट कार्ड काढलं आणि आपल्या आई वडिलाला पत्र लिहिलं की माझ्या शिक्षणाचा, माझ्या बुद्धिमत्तेचा आणि माझ्या विचाराचा उपयोग हा नोकरीसाठी राहणार नाही, तो केवळ आणि केवळ सेवाधर्मासाठी राहील. हे 15 वर्षाचं पोस्ट कार्ड त्यावेळेला भाऊसाहेबांनी ऑक्सफर्ड विद्यापीठामधून आपल्या आई वडिलांना. आता किती संवाद झाला असेल नेताजी सुभाषचंद्र बोसचा आणि भाऊसाहेबांचा. अनेक विषयाच्या अनुषंगाने जेव्हा त्यांचे विचार मंथन व्हायचं तेव्हाच या सामाजिक कार्याची, या शैक्षणिक कार्याची विजय हे ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या त्या इमारतीमध्ये रुजलेली होती. हे आज सांगा, म्हणजे जेव्हा 9 डिसेंबर 1946 पहिली संविधान सभेची बैठक झाली आणि या भारतातले बाबासाहेबांनी म्हटले जे ऑथेंटिक डॉक्युमेंट संविधानाच्या डिबेटमध्ये अवायलेबल आहे, डॉक्टर आठवले सांगते हे विसरूनच जायचं, याचे सर्व रेफरन्सेस उपलब्ध आहेत. लोकसभा सचिवालयातल्या मूळ इंग्रजी संस्करणामध्ये हे सर्व नमूद आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान समितीमध्ये कामकाज करत असताना असं म्हणतात की ही राज्यघटना, या राज्यघटनेचा मसुद्याचा अध्यक्ष मी या ठिकाणी असताना फार कंटाळवाणं कामकाज झालं ना या राज्यसभेचं, या संविधान सभेचं. मी या संविधान सभेमध्ये विश्लेषणपूर्वक विधेयक ज्या लोकांच्यामुळे मांडू शकलो ती विद्रोही आणि विचारवंत तत्वज्ञानी मंडळी संविधान सभेमध्ये होती, त्यामध्ये पहिलं नाव HV कामत आणि दुसरं नाव डॉक्टर PS देशमुख. दुसरं नाव PS मग सभासद किती संविधान समितीचे? 292 सभासदांपैकी जर दुसऱ्या क्रमांकावर जर आमचे भाऊसाहेब येत असतील आणि त्यांचं काम जर वाचकांपर्यंत, त्यांच्या अनुयायापर्यंत नेत असू, तर ती तुमची आमची जबाबदारी आहे, ते तुमचं आमचं नैतिक कर्तव्य आहे की ती जबाबदारी वाचकांपर्यंत नेली पाहिजे की आमच्या भाऊसाहेबांचं संविधान समितीतलं कामकाज किती मोठ्या प्रमाणात.
कोणत्या विषयावर मत मांडली हा महत्त्वाचा विषय आहे साहेबांनी कोणत्या विषयावर मत मांडली आणि आजच्या वर्तमान युगामध्ये ती कशी लागू पडतात 80% विधेयक भाऊसाहेबांची अस्वीकृत झाली आहे पाटील साहेब 80% विधेयक 80% अनुबंध 80% प्रस्ताव हे संविधान समितीमध्ये त्या 3 वर्षाच्या कार्यकाळामध्ये अस्वीकृत झाली पण आज जेव्हा फिरून पाहतो त्यावेळेला असं वाटते की भाऊसाहेबांनी मांडलेला विचार किती श्रेष्ठ नेहरूंच्या पुढे सरदार वल्लभभाईच्या पुढे कोणाची बोलायची क्षमता नव्हती त्यावेळी सभागृहामध्ये संविधान सभागृहामध्ये पण माझ्याकडे डॉक्युमेंट आहे की नेहरूलाही आव्हान देणारे डॉक्टर पी एस सरदार पटेलांच्या विधेयकाला विरोध करणारे भाऊसाहेब होते या भारताला पहिली ओळख कृषी प्रधान देश म्हणून कोण करून दिली असेल तर भाऊसाहेबांनी करून दिली त्या शेतकऱ्याच्या घामाच्या वर तुम्ही जगता तुमचं पूर्ण आयुष्य ज्याच्यावर आहे त्याच्याशी वैर कराल तर खबरदार हे ठरवून सांगणारे संविधान सभेमधले भाऊसाहेब पददलितांची पहिली आठवण मला सभागृहामध्ये जो कोण करून दिली असेल असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की ते डॉक्टर पी एस देशमुख आहे आणि राष्ट्रध्वज कसा असावा त्यावर तिरंगा असावा की चरखा असावा याबद्दलच स्पष्टपणे भाऊसाहेब त्या ठिकाणी मांडतात अर्थात ते त्यांचं विधेयक स्वीकृत झालं त्यावर चक्र असू नये त्यावर चरखा असावा आणि तो चरखा का असावा त्याचे संदर्भही भाऊसाहेबांनी दिले पण बऱ्याचदा संविधान समितीमध्ये संविधानाचा मसुदा तयार करत असताना असं कधी झालं नाही पक्क लक्षात ठेवा की यांनी म्हटलं गंते डोक्यातून काढलं आणि म्हणजे ते फायनल झालं असं नाही मी एका गोष्टीच्या मुळे तुम्हाला मी सांगतो की संविधान कसं तयार झालं मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर नरेश पाटील मी त्यांच्यासोबतचा एक सदस्य आहे मी प्रस्ताव मांडला की या शिक्षण महाविद्यालयामध्ये सर्व मुलींनी साडी घालूनच यायला पाहिजे उदाहरण ओके दररोजचा ड्रेस कोड मी प्रस्ताव मांडला अध्यक्ष नरेश पाटील आहे हे संविधान समितीचे सर्व 5-6 लोक सदस्य आहेत मग मॅडम त्यावर विचार मांडतील कायदे मांडणी विचार मांडतील धर्मकरी विचार मांडतील आणि गांधीचे विचार मांडतील मग ज्याच्या बाजूने सर्वात जास्त मत त्यावेळेला ते विधेयक पास होईल असं संविधान तयार झालं असं संविधान तयार हे मान्य आहे की त्या संविधानाच्या प्रक्रियेमध्ये जेवढे मसुदा समितीचे सदस्य होते त्यापैकी बरेचशी एक आजारी पडले एकाचा मृत्यू झाला एक बाहेर गावी गेले एकाने स्वतः राजीनामा दिला एकाला संविधान समितीचं कामकाज आवडलं नाही म्हणून झालं ही सर्व जबाबदारी नंतर बाबासाहेब आंबेडकरांवर आली पण बाबासाहेब आंबेडकरांनी डायरेक्ट सांगितलं प्रत्यक्ष सांगितलं की भाई भाऊसाहेबांचं काम अतिशय उच्च दर्जाचं आहे जेवढी अधिवेशन झाली मी वाचले ते खंड त्या खंडामध्ये सर्व डिबेट्स मध्ये दिले की बहुतेक वेळेला सभागृहामध्ये उपस्थित होऊन पहिली सिग्नेचर भाऊसाहेबांची संविधान समितीचं कामकाज चालत असताना पहिली सिग्नेचर संविधान सभेच्या कामकाजाच्या वेळेला डॉक्टर पी एस देशमुख हे का होत कारण त्यांना या सर्व गोष्टीची जाणीव अंबादेवी मंदिराचा या ठिकाणी पाटील साहेबांनी उल्लेख केला मी तुम्हाला सांगितलं पाहिजे तो मूर्ती पूजेचा आग्रह नव्हता तो जातीय विषमतेच्या विरोधातला लढा आम्हाला देवाची पूजा करू द्या मूर्तीची पूजा करू द्या यासाठी लढा नव्हता आणि मग तोच तर जातीयतेचा लढा जातीय विषमतेच्या विरुद्धचा लढा समग्र मानव जातीचं कल्याण आणि जातीवाद नष्ट करायचं असेल तर त्याच्यासाठी एकच मार्ग आहे भाऊसाहेब म्हणतात ते म्हणजे शिक्षण आणि जेव्हा उच्च शिक्षण घेऊन युवक आणि युवती या देशामध्ये तयार होतील तेव्हा जातीयतेचं बांडगुळ या देशामधून पूर्णपणे नष्ट होईल हा ध्यास भाऊसाहेबांना